नव्या युगाने जगण्याच्या जशा दिशा बदलल्या तसे नवे उद्योग नवे तंत्रज्ञान देखील दिले. पुणे जिल्ह्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या केळेगाव इथल्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरने पुष्प उत्पादनातील अद्ययावत तंत्रज्ञानासह याच क्षेत्रातील पुन्हा एक नवं दालन उघडलं आहे. हे नवं दालन म्हणजे ड्राय फ्लॉवर्स. उद्योजक, शेतकरी, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उत्तम संधी निर्माण करून देणारे क्षेत्र म्हणजेच ड्राय फ्लॉवर्स. पाश्चिमात्य देशांमध्ये असलेलं फुलांचं वेड आणि तिथलं बर्फाळ हवामान यामुळे फुलं सुकवून ठेवणं अथवा टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं. याच गरजेचं रुपांतर ड्राय फ्लॉवर्स उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयुक्त ठरलं. हे एक स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे किंवा एक कॉटेज इंडस्ट्री आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या भागामध्ये जे लोकल अवेलेबिलिटी आहे रॉ मटेरियलची ती भरपूर उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे हा एक छोटासा व्यवसाय ग्रामीण भागात सुद्धा किंवा छोट्या स्तरावर सुरू करण्याचं फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे या व्हॅल्यू ॲडिशन किंवा ड्राय फ्लॉवर्सचं व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी आपण हा प्रोग्रॅम अजून चांगल्या प्रकारे कसा करता येईल की जेणेकरून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येण्यायोग्य राहील असा याच्यावर विचार चालू आहे आणि काही थोड्या दिवसात किंवा काही महिन्यामध्ये हा नवीन प्रोग्रॅम थोडा मॉडिफाय करून पहिला जो प्रोग्रॅम आहे तो मॉडिफाय करून नवीन प्रकारचं त्याच्यात तंत्रज्ञान किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात इन्क्लूड करून हा प्रोग्रॅम अजून कसा चांगला यशस्वी करता येईल याकडे आमचं आता प्रामुख्यानं लक्ष आहे. ड्राय फ्लॉवर्स म्हणजे सुकवलेली फुलं, पानं, गवत अथवा वनस्पतींचे वेगवेगळे अवशेष एकत्र करून फुलांप्रमाणे सुंदर आकार तयार करणं म्हणजेच ड्राय फ्लॉवर्स. यामध्ये पिंपळाच्या पानांना मोठ्या प्रमाणात जाळी पाडून त्याप्रमाणे फुलं बनवणं, मक्याच्या कणसाच्या सालांपासून वेगवेगळी फुलं बनवणं, गहू, जवस, फळं इत्यादी पिकं यांचाही ड्राय फ्लॉवर्समध्ये समावेश होतो. शिवाय या सर्व प्रकारांना देशात आणि परदेशात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. आतापर्यंत एसटीसी मधून दर महिन्याला एक याप्रमाणे 25 जणांच्या जवळजवळ 10 बॅचेस झाल्यात आणि म्हणजे 250 लोकांनी या ट्रेनिंगचा फायदा घेतला आणि त्यातनं जवळजवळ 10 एंटरप्रिनियर स्वतःच्या पायावर वर्षभरामध्ये तयार झालेले आहेत आणि त्यात प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. आणि हे जे मिळणारं मटेरियल आहे हे काही जंगलांमधनं म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्ती, वेगवेगळ्या प्रकारची जंगलं, त्या जंगलांमधनं आणि शेतकऱ्यामधनं ज्या प्लांट पार्ट्स म्हणजे वनस्पतीच्या जशी मक्याची कणसं आहेत, कपाशीची बोंडा आहेत किंवा तीळ काढून घेतल्यानंतर त्या तिळाच्या ज्या राहिलेल्या पूर्ण स्टेम्स आहेत, आंबाडी आहे, अशा विविध प्रकारचे आपल्या शेतीमध्येच सहजासहजी उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत किंवा पिंपळाची पानं त्याला कशी जाळी पाडायची, ती जाळी पाडल्यानंतर त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं क्राफ्ट करून पण ड्राय फ्लॉवर्स तयार करता येतात. दोन प्रकारचे ड्राय फ्लॉवर्स असतात. एक आहे की पूर्ण फुलं जी आहेत त्याला सुकवून तसंच्या तसं एक्सपोर्ट वगैरे करता येतं आणि काही अशा प्रकारचे वनस्पतीचे पार्ट्स एकत्र जोडून वगैरे फुलासारखे आकार वगैरे देऊन अशा प्रकारचे ड्राय फ्लॉवर्स तयार करता येतात. भारतामधून दरवर्षी साधारण 200 करोड रुपये इतके ड्राय फ्लॉवर्स निर्यात होतात. युके, यूएस, गल्फ कंट्रीज आणि जपान या ठिकाणी प्रामुख्यानं ही निर्यात होते. हा उद्योग उभा करण्यासाठी लागणारं भांडवल अगदी अत्यल्प आहे. छोट्याशा जागेत आणि कमी भांडवलात हा उद्योग चालू करता येतो. कृत्रिम रंग देऊन केलेले ड्राय फ्लॉवर्स, मक्याच्या कणसाच्या सालीपासून केलेले गुलाब, ट्युलिप, लिली यासारखे ड्राय फ्लॉवर्स, पिंपळाची जाळी पाडलेली संपूर्ण पानं किंवा त्यापासून तयार केलेली फुलं, वेगवेगळी गवते, सुगंधित सजावटीसाठी लागणारी ॲरोमा पॉट प्युरी आणि भिंतीवरील ड्राय फ्लॉवर्सच्या फ्रेम, गिफ्ट आर्टिकल यांना देशांतर्गत आणि देशाबाहेर सुद्धा खूप मागणी असते. यासाठी लागणारं तंत्रज्ञान
हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव इथं उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये विविध ठिकाणी जिथं रॉ मटेरियलची उपलब्धता भरपूर आहे अशा ठिकाणी आपण हा व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे काय सपोर्ट करता येईल आमच्या ह्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून ह्या गोष्टीकडे लक्ष आहे आमचं. त्याचबरोबर ज्या तळेगाव दाभाडे भागात जे हॉर्टिकल्चर किंवा फ्लोरिकल्चर पार्क आहेत की जिथे पॉली हाऊस आहेत आणि तिथं गुलाबाचं बरंचसं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं, त्या गुलाबाबद्दल आम्ही विचार करत आहोत की ते ड्राय फ्लावर्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल, त्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की हे मोठ्या प्रमाणात ड्राय फ्लावर्स म्हणजे गुलाबाबद्दल कसं करता येईल आपल्याला, याबाबत आमचा विचार विनामेस चालू आहे. आणि त्या दृष्टिकोनातनंही आम्ही विचार करतोय की त्या स्पेसिफिकली गुलाबाच्या फुलांवर आपल्याला कसा उद्योग उभा करता येईल हा ड्राय फ्लावरचा, त्याचाही विचार चालू आहे. आणि ते लवकरात लवकर ट्रेनिंग प्रोग्रॅम हा शेतकऱ्यांना म्हणजे जे गुलाब उगवतात पॉली हाऊसेसमध्ये त्यांना हा उपलब्ध करून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे आपण एक्सपोर्ट जेव्हा म्हणतो किंवा परदेशी बाजारपेठाचा विचार करतो त्याला आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला पाहिजे. एक तर त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी. तर ह्या दोन गोष्टी जर आपण कटाक्षाने जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला त्याला चांगला आपली भारताचं चांगलं स्थान मिळवता येईल की जेणेकरून भारतातून विविध प्रकारचे फुलं असेल किंवा बाकीचे प्लांट पार्ट्स असतील तर चांगल्या रीतीने आपल्याला इथनं एक्सपोर्ट करता येईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसोबत वाया जाणारं आणि मालाची किंमत वाढवणारं एक उद्योग क्षेत्र म्हणून जर याकडे पाहिलं तर उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकेल.